महाराष्ट्रामध्ये इलेक्शन सोडलं तर मला वाटतं अजून काही नाही, निवडून कोण येत आहे, निवडून कोण पडतं आहे याच्याकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांचं आणि सरकारचं लक्ष आहे. या राज्यामध्ये पाऊस नाही, जनावराला चारा नाही, कितीतरी किलोमीटरहून जाऊन प्यायला पाणी आणावं लागते याच्याकडं सरकारचं बिलकुल 100% दुर्लक्ष आहे. वास्तविक हे राजकारण सोडून आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की चारा छावण्या सुरू केल्या पाहिजेत, आणि जर ह्या 1.5 दिवसामध्ये चारा छावण्या सुरू नाही झाल्या तर महाराष्ट्रातला शेतकरी 100% शेतकरीच काय, पण ज्याच्याकडं जनावरं आहेत हे सगळे जनावरं घेऊन मला वाटतं मुंबईच्या मंत्रालयात घेऊन जावं लागतील. 4 तारखेच्या आतमध्ये ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, अन्यथा मला वाटतं 4 तारखेचा आनंद हा सगळे महाराष्ट्रातले जनावरं घेऊन मंत्रालयाच्या समोर साजरा करण्यात यावा. आणि मला तरी वाटतं त्याच्याशिवाय पर्याय नाही. इकडं सरकारला 100% इशारा आहे आणि 100% महाराष्ट्रामध्ये 4 तारखेपर्यंत चारा छावण्या जर सुरू नाही झाल्या तर राज्यातले सगळे जनावरं घेऊन इकडं तर आनंद मिळत नाही, पण तुम्ही ज्या गुलालाचा तुम्ही आनंद घेणार आहेत ते सगळे जनावरं मंत्रालयाच्या समोर नेऊन त्याचा आनंद आम्हाला वाटतं साजरा करावा. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा दुष्काळ असताना राज्यामध्ये जनावरला चारा नाही, लोकांना पाणी प्यायला नाही, कित्येक किलोमीटर जाऊन डोक्यावर पाणी आणावं लागतं. ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त राजकारण कोण पडतं आहे आणि कोण येतं आहे, कोण किती मतांनी पडतं आहे, कोण किती मतांनी येतं आहे याच्यापेक्षा वेगळं मला वाटतं महाराष्ट्रात काही नाही. जनावराचा चाऱ्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे, त्यांना खायला चारा नाही त्याच्याकडे ह्या सरकारचं दुर्लक्ष आहे, या पुढाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. मला असं वाटतं 4 तारखेच्या आतमध्ये या जनावराचा प्रश्न सोडवावा, अन्यथा महाराष्ट्रातले सगळे जनावरं घेऊन मंत्रालयाच्या दारासमोर उपोषण करणार याच्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही. परंतु सरकारला आव्हान करतो येत्या 4 तारखेपर्यंत तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे, बीड जिल्हा असेल मराठवाड्यामध्ये अनेक गावं पाणी प्यायला नाही. आजही जर सगळ्याच्या माध्यमातून बघितलं तर 5-5 किलोमीटरवरून कुणी 2-व्हीलरवर पाणी आणतंय, कुणी 4-व्हीलरमध्ये जाऊन आणतंय, कुणी ट्रॅक्टरमध्ये आणतंय, कुणी डोक्यावर पाणी आणतंय. अशा प्रकार असताना सुद्धा एवढा मोठा दुष्काळ असताना राज्याचं दुर्लक्ष झालं आहे. हे दुर्लक्ष तुम्हाला 4 तारखेच्या आज जे सगळं मिटवायचं असेल तर ठीक, नसता येत्या 4 तारखेला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी जनावरं घेऊन आम्ही मंत्रालयाच्या समोर आंदोलन करणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.